जावळी तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा शहरातील मुख्य बाजारपेठेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या रविवारी दुपारी शेतकरी मेळाव्याचं नियोजन करण्यात आलंय. या मेळाव्यात दिवंगत माजी आमदार जीजी कदम यांचे सुपुत्र आणि भाजपचे नेते अमित कदम हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. सातारा जावळी विधानसभा मतदारसंघातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भाजपच्या बालेकिल्ल्यात अजित पवार यांच्या उपस्थितीत अमित कदम यांचा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश राजकीय भूकंप मानला जातोय. मेढ्यामध्ये अजित पवार यांच्या शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आली असून अजित पवार यांच्या सभेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अमित कदम यांचा प्रवेश भविष्यातील राजकीय संघर्षाची नांदी मानली जाते. आज महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये असं चित्र आहे की भाजपमध्ये इतर पक्षातून भाजपमध्ये प्रवेश केला जातो, मात्र पश्चिम महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यातील मेढा या जावळी या तालुक्यामध्ये आपण भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये माननीय विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश करतात. काय सांगाल याबाबतीत? तसं पाहिलं तर ज्या काही देशामध्ये किंवा राज्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत आणि ज्या पुरोगामी महाराष्ट्राचे नेतृत्व स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलं, त्यांचे वारसदार म्हणून दाद पवारसाहेब या आपल्या सगळ्यांचं नेतृत्व करतात, ज्यावेळेस आपण पूर्वगामी महाराष्ट्राची जी संकल्पना चव्हाण साहेबांनी मांडली त्या अनुषंगानं आज ज्या देशामध्ये राज्यामध्ये ज्या काही राजकीय घडामोडी ज्या घडतात त्या बहुजन समाजासाठी रयतेसाठीच्या निश्चित स्वरूपानं तितक्या लाभदायक नाहीत, एक बाजू. आणि दुसरी अडचण अशी आहे की जो प्रवाह आहे प्रवाह नेहमी शक्तीच्या बाजूने केंद्रित होतो, हा एक मानव स्वभाव आहे, स्थायी स्वभाव आहे, पण तरी देखील जी विषम परिस्थिती प्रवाहाकडे वाहत असताना सुद्धा या तालुक्यातील असेल किंवा ह्या विधानसभा सांगायचे असेल त्याला कुठेतरी त्या प्रवृत्तीला ह्या दडशैलीला दर्शतीला थोडंसं कुठतरी थांबवावं यासाठी आज हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा प्रयत्न आहे की पुन्हा एकदा सुरुवातीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जावं. माझी जी काही जडणघडण झाली आहे ती स्वर्गवासी आमदार पुन्हा एकदा सुरुवातीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जावं. माझी जी काही जडणघडण झाली आहे ती स्वर्गवासी आमदार जी कदम हे काँग्रेसच्या विचारानं असलेलं नेतृत्व ह्या तालुक्यातून 2 वेळा आमदार म्हणून निवडून आले आणि माझी राजकीय कारकीर्द माननीय अजितदादा पवार यांच्या विचारानं प्रेरित होऊनच कायमस्वरूपी राहिली. आदल्या कालावधीमधले काही राजकीय प्रसंग सोडले तर नेहमी मी दादांच्या बरोबर माझं नेतृत्व या नात्याने मी दादांच्याकडे नेहमी पाहण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आत्तापर्यंतची माझी सामाजिक राजकीय वाटचाल नेहमी राहिलेली आहे आणि त्या अनुषंगानं दादांनीच पुन्हा एकदा ह्या बाबतीतला दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे निर्णय घेतले ते दादांनी त्या बाबतीतली सूचनाही केली होती आणि या प्रवाहाबरोबर राहणं या तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी या तालुक्यातल्या युवक वर्गासाठी जे जे काही अपेक्षित आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संघटनात्मकदृष्ट्या सक्षम आहे आणि म्हणूनच हा निर्णय मी उद्याच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेण्याचा प्रयत्न करतोय. आदरणीय दादांनी सुद्धा आपल्या ह्या सगळ्या पक्षप्रवेशाच्या बाबतीमधल्या ज्या काही भावना संकल्पना मांडल्या आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा त्यांनी हे मुळातच स्वीकारलं पुन्हा एकदा पक्षामधलं माझं दादांचे मनापासून धन्यवाद मानेन. तालुक्यात जे राष्ट्रवादीवर काम करणारे तमाम तळागाळातले कार्यकर्ते आहेत, गावागावातले मतदार आहेत, त्यांनी मला स्वीकारण्याची भूमिका घेतली, मी त्यांचे धन्यवाद मानेन.